बिळातून बाहेर आलेल्या उद्धव ठाकरेंना ठोस उत्तर देणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि आज संध्याकाळी नारायण राणे पत्रकार परिषद घेणार आहेत. आपण बघूया नारायण राणेंनी नेमकं काय म्हटलंय. नारायण राणे बीजेपीत जाणार, बीजेपीवाल्यांनी त्यांना घेऊ नये असं उद्धव ठाकरे सांगतात. आपला पक्ष सांभाळता येत नाही, दुसऱ्या पक्षाशी काय करावं हे सांगण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेने कोणी दिला मला माहीत नाही. आता आलेले सॉरी अमित शहाने दिलाय का माहीत नाही, काय देवेंद्र फडणवीसने दिला. पण मी कुठे जाणार हे कशावर अंदाज घेता, का राजकारणच केलं पाहिजे, पदच मिळवायला पाहिजे. आता एक गोष्ट खरी आहे, उद्धव ठाकरेला राजकारण हे उदरनिर्वाहाचं साधन आहे. मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेची सत्ता जर गेली तर पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यांचा, काय दुसरा धंदा नाही, सामना लॉस आहे, सामना काय प्रॉफिटमध्ये नाही. आणि म्हणून त्यांच्याच त्यांना वाटतं पदाचा नारायण राणे मंत्रीपदाचा राजीनामा दिला म्हणजे कुठेतरी जाणार, मग कोणी घेऊ नये, कुठे जावं. हे धंदे उद्धव ठाकरेने करू नये. मर्द माणसं असतात त्यांना वॅकन्सी सगळीकडे असते, आणि त्यांनी कुठे जावं न जावं त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ते माणसं कधी सांगत नाही आम्ही मर्द आहोत. लोकांना माहीत असतं कोण मर्द आहे आणि कोण बाकी काय डॅश डॅश आहे ते. आणि त्याप्रमाणे मोदींच्या कृपेमुळे निवडून आलेले आहेत. मी जो काही राजीनामा देणार आहे त्याला जी कारणं आहेत ती कारणं मी सोमवारी सांगेन. राजीनामा दिल्यानंतर प्रेस घेणार आहे तेव्हा मी सांगेन. पण मी याचा अर्थ कुठल्या वाटेवर आहे कुठे जाणार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी याच्यावर भाष्य करू नये असं मला वाटतं. बाळासाहेबांना म्हणे ज्यांनी त्रास दिला त्यांना शिवसेनेत घेणार नाही आणि भाजपने घेऊ नये. मी तुम्हाला सांगतो मी शिवसेनेत 39 वर्ष आणि शेवटची 15-20 वर्ष तर साहेबांच्या फार जवळ होतो, मातोश्रीच्या जवळ होतो. बाळासाहेबांना त्यांच्या आयुष्यात कोणी मानसिक त्रास दिला असेल, छळलं असेल, तर ते उद्धव ठाकरे मुलांनीच. तिथल्या नोकरांना विचारा, तिथे बंदोबस्त जाणाऱ्या पोलिसांना विचारा, नाही तर भिंतींना विचारा मातोश्रीच्या. ते सांगू शकतील किंवा शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना विचारा. साहेबांना घर सोडून दोनदा गेलेला माणूस दुसरीकडे राहिला आज सांगतोय त्रास दिला घेणार नाही. अरे तू त्यांचं नाव सांगायला लायक नाही आहेस, तुझ्या आयुष्यात तू जेवढा त्रास दिलास तेवढा कोणी नाही दिलाय. मी त्रास म्हणत नाही, छळलंय. आणि अधिक माहिती पाहिजे तुझी इच्छा असेल, मी अजून बोललो नाही साहेब आणि मातोश्रीच्या आतमधलं. जर याची इच्छा असेल परत तोंड उघडलं पुरं वस्त्रहरण करीन याचं. त्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं. माझं राजकारण मी काय करावं हा माझा प्रश्न आहे. माझ्याला माझ्या सावलीला घाबरणाऱ्यांनी माझ्यावर टीका करायचा प्रयत्न करू नये. मी शिवसेना सोडली त्या 213 लोकांनी शाखाप्रमुखांनी मुंबईच्या प्रोटेक्शन घेतलं होतं आणि ही माहिती मला त्यांच्या भाषेत आबासाहेब यांनी मला दिली. यावरून उद्धव ठाकरेंचे जे कोण आहेत ते प्रोटेक्शन नुसतं मी पक्ष सोडला म्हणून घेतात आणि एवढे भयभीत होणारे माणसं भयमुक्त कोकण करायला निघालेत. हे जे बोलत आहेत कोणाचा विश्वास बसेल का माहीत नाही. महाराष्ट्रात फक्त कोकण नाही आहे,
अजून फार मोठा मोठा महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, जरा महाराष्ट्र निहाळ, अभ्यास कर, जनतेचं जीवन, जनतेचे प्रश्न काय जाणून घे आणि मग मुख्यमंत्र्यांची स्वप्न पहा. एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून या व्यक्तीने परत माझ्यावर टीका केल्यास आत्तापर्यंत मातोश्री आणि साहेब के वैयक्तिक उद्धव मी कधीच या रस्त्यात गेलो नाही. आजचं बोला त्यांनी भाग पडल्यामुळे मी बोललेलो आहे. आपल्याला कोणाला काही विचारायचं असेल थोडक्यात आणि महत्त्वाचे प्रश्न विचार. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विनंतीनंतरही आपण राजीनाम्यावर ठामात? पण मी सांगितलं तुला, मी राजीनामा सोमवार देणार देणार. सोमवारी कळेल तुम्हाला. आजची बातमी उद्धव ठाकरेची पाहिजे, सोमवारी दुसरी बातमी. आता तुम्ही म्हणाला की उद्धव ठाकरे सगळ्यात जास्त त्रास दिला लोकसभा निवडणुकीच्या आधी, हेच राज ठाकरे सुद्धा बोलले होते. ते विधान म्हणजे खरं आहे की नाही ते तुम्ही सहमत आहात का? होय. राज ठाकरे जे बोलले होते वडे सूप हे जो काही प्रकार होता, नाही मी वडे सूप मध्ये मटणामध्ये नाही, आपली भाषेत सुटसुटी छळ केला, छळ केला. वडे बिडे नको आता. ती सोमवार नंतर कळेल. ते माणसांनी मनन करत राहावं काय होणार आहे काय होणार आहे. कोणाच्या हे सगळं मी सोमवारी बोल ना, अन्याय झालाय काय नाही झालाय, किती प्रमाणात मी अन्याय दूर करतो, त्याची तुम्ही दखल किती घेता देता मतामध्ये, सगळं सोमवारी बोल. मुंबई ते हक्कमे दरम्यान काय दिसणार? हिरवळ. मी सांगत नाही मनात काय चाललंय, त्यातलं काय बोलावं एवढं ठरवतो. काँग्रेसमध्ये राहणार किंवा नाही सोमवारी सांगेन ना तुम्हाला सगळं, राहणार की नाही. मी काँग्रेस सोडणार बोललो नाहीये, मी मंत्रिपदाचा राजीनामा देणार, समजलं की? नाराजी के बारे में आज मैं कुछ नहीं कहूँगा, और जब इस्तीफा देने के बाद मैं उसका रीज़न बताऊँगा किस लिए मैं इस्तीफा दे रहा हूँ. ऐसे बातम्या पत्रकार किती काय काय देतात, त्यांच्या डोक्यात पक्ष काढायचा काय प्रश्न नाही. आणि तुम्ही जर खरंच पत्रकार असाल तर कोण असा राजकारणी एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये एक महिन्यात पक्ष काढून निवडणूक लढवतो असे काही उदाहरण नाही. महाराष्ट्रात एक ना बरोबर भारावर चिंध्या मी जमा करत नाही, एकत्र घेऊन मी चिंध्या जमा करत नाही. नाही बाई, ह्या सगळ्याला उत्तर सोमवारीच देणार. तुम्ही कोणा कोणत्या ना कोणत्या मार्गाने मार्ग काढायला पाहताय, मार्ग बंद झाले, नो एंट्री आहे. दादा 2005 साली पण बाहेर पडलात, असं दौऱ्यातला धोधो पाऊस होता, आजही धोधो पाऊस आहे, काय जाणवते थोडं तेव्हा जुन्या आठवणी? अहो जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा कोकणात येतो आणि मग पडायला लागतो, हे शुभ आहे सगळं माझं आगमन. आणि सपाट पाहिजे लोकांना घेऊ नका, मध्ये येऊन गेले आणि मग पाऊस लेट झाला. नाही नाही फॅक्टर संपला, मोदी फॅक्टर आता राहिलेला नाही. आता मोदी सरकारने केलेली महागाई अल्प काळात त्याचं प्रमाण यावरून जनतेला कळून चुकलं आहे. हे सरकार शब्दाला जागत नाही. अच्छे दिन आने वाले आहे पण विथ इन मंथमध्ये बुरे दिन चालू की, ते पण रमजान महिन्यातच. मी त्यांना उद्देशून बोलतो. पूर्वी साजरा काय बदल नाही, मी 2 वर्ष हे घेतलं म्हणजे पोच म्हणजे हा एकदम शांत राहिलो 2 वर्ष.
काही लोकांनी बोलायला लावलं, मी बोलल्यावर काय होतं हा त्यांना इतिहास माहीत आहे आणि त्यामुळे आता मी सुरू झालो आहे. यावरून तुम्हाला कळेल ताकद आहे का दोघांची इथल्या कोणाची नेत्यांची. जैतापूर प्रोजेक्ट चालू राहील, कोणी बंद करू नये. शिवसेनेची काय लुटूपुटू इथे, त्यांनी खांद्यावरला हात काढला का हे पडणार काय शिवसेनेत आहे. जो काय खासदाराला दोन शब्द बोलणार का, जो कुठल्या भाषेत बोलणार मला सांगा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तुम्हाला भेटले अथवा तुम्ही त्यांना भेटले अशी चर्चा आहे, खरं काय चर्चा? मी तुम्हाला मग सुरुवातीलाच सांगितलं, मी कोणालाही भेटलो नाही. कोणाला मुंडे ज्या दिवशी गेले आणि आम्ही बीडला गेलो होतो त्याच दिवशी रात्री मला फक्त नितीन गडकरी भेटले आणि बीजेपीचे मोठे सगळे नेते होते ते त्या ठिकाणी दिसले, बाकी माझं कोणाशी अशी भेट वगैरे झाली नाही. मी निवांत नाही, घराबाहेर आहे आता. तुमच्या सानिध्यात इथे घर काय नाही, आरामात नाही. उद्या पूर्ण दिवस 8 तालुक्यात जाणार, रविवारी स्नेहसंमेलन आहे, संध्याकाळी परत जाणार, सोमवारी माझी कामं मुंबईतली ठरलेली आहे, त्यामुळे आराम करायला वगैरे नाही. आणि कोकणातले पत्रकार इथल्या कुठल्या लोकप्रतिनिधींना आराम करायला देत नाही. काय नाही, ते आमच्या घरातलं आम्ही पाहून घेऊ आणि मिटवण्याची माझी ताकद आहे. त्या डोकावू नका घरात आमच्या. म्हणजे ते कधी असेल पण बहुतेक दुपारी असेल. मी दुपारचा वेळ दिलाय, त्यात गाठी भेटी होतील लवकर तर मग लवकर देईल. दादा फक्त राजीनामा देणार की राजकीय भूकंपही करणार त्याच्याबरोबर काय? माझ्या राजीनाम्यामुळे भूकंप पडला त्याला माझा दोष नाही, शक्यता नाकारता येत नाही भूकंप. पण भूकंप व्हावा अशी माझी काही इच्छा नाही. राजीनाम्याचा मागचा हेतू समजून घ्यावा माझा उद्देश आहे. आपल्या सगळ्या घडामोडी आपल्याला इतर कोणी संपर्क साधला का आपल्याशी? सगळ्यांनी साधला. माणिकराव ठाकरे अत्रे आले, 12 वाजता आले, कृपाशंकर आले, पतंगराव भेटले, वर्षा गायकवाड भेटले, बरेच मंत्री हर्षवर्धन भेटले, या सगळ्यांनी भेटीगाठी झाल्या ना. त्यानंतर काहीतरी शुभ बोलावं, माझ्या राजीनामा फूट पाडण्यासाठी नाही. हो मी फूटपट्टी घेत नाही, गमपट्टी आहे माझ्या, छिटकाव आहे. आपण उद्योग मंत्री आहात महाराष्ट्र राज्याचे, राजीनामा देणार, एक सर्वसामान्य आमदार म्हणून काम करणार आहे. हो आपण त्याच्या जोडीला आपल्याला राज्यातले काही आमदार आहेत का बरोबर, म्हणजे त्यांचं पथक घेऊन गाववाईज दौरे किंवा बँड बाजा वाजवत जायचं ते पथक? तुम्ही विकास म्हणणार किंवा वेगळं काहीतरी करून दाखवणार ना पूर्वीच? अरे आपण त्याला का आमदार असावं पद असावं असं काय नाहीये. मी असंही पहिल्याही राजासारखा जगलो नाही, काही असो नसो आपली लाईफस्टाईल तीच आहे, काय बदल होणार नाही. मी व्यावसायिक आहे, तेव्हा ह्या पदामुळे काय रोजीरोटी चालली असं काय नाही, काही संबंध नाही. मी व्यावसायिक आहे. दादा अचानक नार होण्याचं कारण काय होतं? एवढा मोठा निर्णय घेण्याचं उद्योगमंत्री पदाचा, आपण म्हणाले मी अध्यक्ष होतो, मुख्यमंत्री आपण अनेक पद आपण भोगली आपल्याच आपण म्हटलं. हो महाराष्ट्रात मॅक्झिमम पद मला मिळाली. म्हणजे आता हे सोन्यासारखं पद सोडण्याचं कारण सोडायचं आपल्याला रद्द करायला सांगा जरा. काय होतं, सोन्याची किंमत जेव्हा माहीत पडत नाही तर ती किंमत दाखवावी म्हणून सोन्यावर थोडं पॉलिश करण्याचं काम आहे. काय म्हणतो, शायनिंग यावी, ती लोकांना दिसावी. चष्मा गॉगल सारखा घालून चालणार नाही. दादा आपल्याला केवळ सेंसिटिव्ह प्रश्न, मुख्यमंत्री आपण नाराज होते पण खरं काय असं काय नाही. मुख्यमंत्री काय आता काय मुख्यमंत्री घेऊन 1.5-2 महिन्यासाठी काही गोष्टी आहेत त्या मी सोमवार नंतर बोलेन. 2009 मध्ये पण आपण असं काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये अतिशय उद्विग्न झाला होता. हो आणि आता दुसरी वेळ आहे. हो गेल्या 5 वर्षात साधारणतः परिस्थिती काहीच फरक झाला नाही का, त्यानुसार राहिली? कोणामध्ये? काँग्रेस पक्षाच्या धोरणांमधील वर्तनामध्ये, हायकमांडच्या? नाही मी हायकमांडवर टीका करणार नाही, पण काँग्रेसमध्ये जे काही निर्णय क्षमता जी काही पद्धत आहे
त्या पद्धतीमध्ये कार्यकर्त्यांवर, निष्ठावान लोकांवर, काम करणाऱ्या लोकांवर अन्याय होतो आणि यासंबंधी मी सोमवारी अधिकच बोलेन. रास्त तशी त्याला मी काय बदलता येत नाही. बरं, चांगलं आहेत मला पाहता आणि त्याबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट आहे मनामध्ये. धन्यवाद. आघाडी दोन राज्यात वाद चालू आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये थोडंसं वाद कुठलेच चालू नाहीत. घरात भांड्याला भांडं लागतं आवाज येतो, तसंच आमच्या संसारात आहे. त्यामुळे असं काय होत असताना तुम्ही कांडोळा करा. भांडे जास्ती वाजायला असं वाटत नाही. नाही, बघू नका ना तुम्ही. भांड्याचा आवाज आहे, संगीत समजून ऐका. आता भूमिकेत तेव्हा बोललो, तेच आज बोलेन परत. काय त्यात वेगळं आहे? केलं नाही, केलं नाही. बदलेन कसा काय? मी बदलत नाही कधी. राष्ट्रवादी भूमिका फक्त रत्नागिरीला सगळं राज्यात तशी होती की फक्त रत्नागिरीमध्ये होती. काय म्हणाला? राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेसला सरकार मला जिथला अनुभव आला तिथला मी बोललो. हा, ज्याने अनुभव अन्य ठिकाणचे घेतले ते बोलतील. सगळ्याचा विचार जेव्हा तेव्हा करू ना. जर त्याला उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. ते चांगले वाजले, आम्ही चांगले वागू. काय परतफेड केव्हा, कधी, कशी करावी हे मला माहिती आहे, सांगून करू नये. तेच पाहायला आलोय. तेच पाहायला आलोय मी. नंतर दोन दिवसापूर्वीचीच घटना आहे आणि आता माझा दौरा आहे. मी सिंधुदुर्गात जाऊन पाहिन ना कशी हिंमत झाली, कोण आहेत. ते काय मी काय त्या मताशी सहमत नाही. पाहिन पाहिन ना मी. सोक्यांचे आहेत का दुसऱ्यांचे आहेत आपण पाहू. जेठांच्या वाक्यात दक्कल घेत नाही. बुद्धिमत्ता जेवढी आहे त्यापरीने माणूस बोलतो. त्यामुळे माणसाने आपलं हे दर्जा पाहून बोलावं. काही बोलता येत म्हणून हे पाहून दगड ज्यांच्यावर पडतात तेच भविष्यात फुलं घेतात हा इतिहास लक्षात ठेवा. अगदी तुकाराम महाराजांपासून जरा आठवा म्हणा. इतिहास माहीत असेल तर टाळपिटून इतिहास कळत नाही. कळं मला माहिती. मी काय ठरवलं नाही. आज बरंच झालं ना बातम्या. जय जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.